नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत विनाविलंब बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याबाबत या ठिकाणी महत्त्वाचा असा GR कालच्या घडीला म्हणजे 18/5/2024 रोजी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिलेला आहे. ती माहिती व तो पत्र सविस्तरपणे काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्वात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर या ठिकाणी परिपत्रक आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, दिनांक आहे 18/5/2024. प्रति माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई. माननीय सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई. माननीय आयुक्त एबा विसे योजना महाराष्ट्र राज्य रायगड भवन नवी मुंबई. विषय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत विनाविलंब बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याबाबत. बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती. महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालील निवेदन करीत आहोत. बघा आपल्या कृती समितीने कोणतं निवेदन केलेलं आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4/12/2023 ते 25/1/2024 या कालावधीमध्ये मानधन वाढ, ग्रॅच्युइटी, दरमहा पेन्शन, महागाई भत्ता या मागण्यासाठी संप केला होता. संप काळाच्या दरम्यान शासनाशी अनेक वेळा मागण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. मार्च महिन्यामध्ये देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली, त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल चर्चा ही खंडित झाली. बघा पुढे, दिनांक 5/12/2023 रोजी दुपारी 12:30 मंत्री मबावी महाराष्ट्र राज्य श्री अनुप यादव माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांनी विविध मागण्यांबाबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगमध्ये झालेल्या प्रश्नांची इतिवृत्तांत नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यातील अशा स्वयंसेविकांना महाराष्ट्र सरकारने 1/11/2023 रोजी दरमहा 7,000 रुपये मानधनवाढ जाहीर केली होती. अशा स्वयंसेविकांप्रमाणे अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये मानधनवाढ करण्यात यावी अशी अंगणवाडी सेविकांनी मागणी होती. ही मागणी मान्य न झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांना 4/12/2023 पासून संप करावा लागला होता. या संबंधीच्या चर्चेच्या दरम्यान माननीय मंत्री महोदयांनी याबाबत निश्चितपणे विचार होईल असे आश्वासन दिले होते आणि इतिवृत्तातील 5व्या परिच्छेदामध्ये मानधनवाढाविषयी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. बघा पुढे या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे. सदर बाब ही धोरणात्मक बाब असून शासन स्तरावर याबाबत निर्णय झाल्यास त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. तथापि आशा वर्कर यांना आरोग्य विभागाने पगारवाढ केलेली असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील त्याप्रमाणे पगारवाढ देण्याबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनेने मागणी केली असता त्यावर मंत्री महोदय महिला व बालविकास यांनी दिलेल्या सूचनेनुसार आशा वर्कर यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत आल्यावर त्यांचे अवलोकन करून अंगणवाडी कर्मचारी यांचा मानधनवाढीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत मांडण्यात येईल. बघा पुढे, आशा स्वयंसेविकेच्या मानधनात महाराष्ट्र सरकारने 5,000 रुपये दरमहा वाढ केली आहे व त्यासंबंधीचा GR निर्गमित करण्यात आला आहे. म्हणून युद्धपातळीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबतचा प्रस्ताव कॅबिनेट मिटिंगमध्ये सादर करून त्याबाबतची मान्यता विनाविलंब करून घेण्यात यावी अशी आम्ही मागणी करीत आहोत. म्हणजे कोण? तर कृती समितीने.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1/9/2023 पासून किमान 10,000 रुपये व मदतनीसांना 7,500 रुपये मानधनवाढ करण्यात यावी अशी आम्ही आग्रही विनंती करीत आहोत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 25/4/2022 रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे, परंतु महाराष्ट्र राज्यात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती. ग्रॅच्युइटीच्या रकमेमध्ये एकरकमी सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅच्युइटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. बघा, शासनाच्या या विचाराशी आम्ही सहमत नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी व एकरकमी सेवा समाप्ती लाभ हे स्वतंत्रपणे देण्यात यावे अशी आम्ही मागणी करीत आहोत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा जो प्रस्ताव आहे तो योग्य असून तो शासनाच्या विचाराधीन आहे असे कृती समितीला वारंवार सांगण्यात आले आहे. कृती समितीशी चर्चा करून व कृती समितीला विश्वासात घेऊन या सहमतीचा पेन्शन विषयक प्रस्ताव हे कॅबिनेटला सादर करण्यात यावा. बघा, 2020 आणि 2021 सालामध्ये कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी व दिवाळीच्या ज्या सुट्ट्या आहेत ते रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्या सुट्ट्यानंतर देण्याचे जे मान्य करण्यात आले होते अशा प्रकारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 25 दिवसाच्या सुट्ट्या अजून थकीत आहेत. आता त्या सुट्ट्या देणं शक्य नसल्यामुळे प्रशासनाने दिनांक 25/1/2024 रोजी वाटाघाटीमध्ये आश्वासन हे दिल्याप्रमाणे संप काळातील कपात केलेले जे मानधन आहे ते उन्हाळी सुट्ट्यामध्ये समायोजित करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात यावे. 1/1/2022 10वी पास असलेल्या मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्याकारणाने 10वी पास मदतनीसांना शासन निर्णय होऊनसुद्धा थेट नियुक्ती मिळू शकली नाही, तरीही मुंबई उच्च न्यायालयात शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून 10वी पास मदतनीसांना थेट नियुक्ती द्यावी. 1/1/2023 भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना 2002 शासन निर्णयानुसार मुख्य सेविकांच्या जागेवर पदोन्नती देण्यात यावी अशीही संघटनेची मागणी आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका या ठिकाणी सादर केली आहे. या केसची पुढची तारीख जो कधी आहे माहीत नाही. या याचिकेचा मुंबई उच्च न्यायालयात निर्णय होईपर्यंत आपण ही पदे भरू नयेत अशी आम्ही विनंती करीत आहोत. अंगणवाडी सेविकांना भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी ही कृती समितीची मागणी आहे. शासनाची याबाबत सकारात्मक मनोवृत्ती आहे. दिनांक 5/12/2023 रोजीच्या या इतिवृत्तात शासनाने याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले आहे. असा प्रस्ताव विनाविलंब सादर करण्यात यावा. 3rd आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची चर्चा होऊन निर्णय घेणे शक्य नव्हते. लोकसभेच्या या निवडणुकीचे निकाल हे 4/6/2024 रोजी आहे. महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन जूनच्या 2ऱ्या आठवड्यात सुरू होण्याची बातमी आहे. सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक अल्प कालावधीत होणे आवश्यक आहे. याबाबतचे प्रस्ताव कॅबिनेट समोर सादर करून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करून शासकीय निर्णय होण्याची आवश्यकता आहे. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विनाविलंब शासनाचे प्रतिनिधी व कृती समितीच्या नेत्यांची बैठक होणे आवश्यक आहे व त्यानंतर वरील सर्व प्रश्नांबाबतचे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर करून आवश्यक ते शासकीय निर्णय होणे आवश्यक आहे. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेच बैठक ठरवण्यात यावी ही विनंती अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये वरील सर्व प्रश्नांबाबत अत्यंत संताप व प्रक्षोभ आहे. या संदर्भात त्यांना तीव्र आंदोलन करण्याची आवश्यकता राहणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करावे ही विनंती. पहा आपले विश्वासू दिलीप उटाणे, एम ए पाटील, शुभाशमी, भगवान देशमुख, या ठिकाणी कमल परुळेकर, जयश्री पाटील आणि जीवन सुरुडे सर्व आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं टीम आहे. प्रत आहे आपल्या माहितीसाठी.
माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आणि माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, एकूणच मानधन वाढीचा जो आपला प्रश्न स्थगित राहिलेला होता तो एकूणच खऱ्या अर्थाने तो कुठेतरी यशस्वी होण्याच्या मार्गावरती आहे. आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती त्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचे या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो आहे. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.